हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर इंग्लिश क्लास फ्रेंड्स आज आपण अॅन ॲपेडमी ऑफ करेज या लेसनमध्ये असलेला किंवा लेसन नंतर वर्कशॉपनंतर असलेला जो काही लँग्वेज स्टडीचा भाग आहे ग्रामर त्या ग्रामर भाग किंवा ग्रामर पार्ट या ठिकाणी आपण आज बघणार आहोत या ग्रामर भागमध्ये वर्ड चेन आहे आणि त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग करा आपल्याला एक् सॉरी क्वेश्चन टॅगने एक्सलॅमेटरी करायचे इंट्रागेटिव्स फॉर्ममध्ये काही क्वेश्चन कन्वर्ट करायचे हा जो काही सर्व भाग आहे आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो सुरू करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला सी द फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन इज गिवन इयर कम्प्लीट द फॉलोईंग वर्ड चेन ऑफ ॲड्झेक्टिव आता जे काही ॲड्झेक्टिव्ज आहे विशेषणं त्याची आपल्याला काय करायची वर्ड चेन या ठिकाणी कम्प्लीट करायची आता वर्ड चेन म्हणजेच काय चेन म्हणजे साखळी शब्दांची साखळी याला वर्ड चेन आपण म्हणतो आता या ठिकाणी दिलेला पहिला शब्द आहे क्रुएल हे ॲडजेक्टिव्ह आहे मग शब्द साखळी करताना आपल्याला असा ॲरोनी ते लिहावं लागतं क्रुएल यलवरून जे शेवटी असलेल्या वडच्यानमध्ये आपल्या शेवटी असलेलं जे काही लेटर आहे एल त्यावरून आपल्याला पुढचा शब्द तो ॲडजेक्टिव्हच आला पाहिजे आता आता वरून आपण घेऊ शकतो लाँग एल ओ एन जी लाँग देन पुन्हा ॲरो करायचा आहे आणि पुन्हा जीवरून आपल्याला लिहायचं आहे फॉर एक्झाम्पल गुड दॅट इज ॲडझेक्टिव आहेत हे त्याच्यानंतर गुड नंतर आलेला जो काही शब्द आपण लिहू शकतो तो आहे डीवरून लिहायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी आपण कोणताही ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी घेऊ शकतो फॉर एक्झाम्पल डेंजरस डी एन डी एन जी आर ओ यू एस डेंजरस डेंजरस नंतर शेवटी डेंजरसच्या शेवटी येस आलाय वरून आपण घेऊ शकतो स्मूथ किंवा सॉफ्ट यसवरून सॉफ्ट घ्या स्मूथ घ्या सिम्पल घ्या वॉटेवर घ्या काही गोष्टी कोणतेही ॲडजेक्टिव ॲ जे काही विशेषण आहे ॲडजेक्टिव्ह आहे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आता पुन्हा एच आला एचवरून तुम्ही वेगळ्या पद्धतीचा ॲडजून ॲडजेक्टिव्ह घेऊ शकतात तर स्मूथपर्यंत आपले हे ॲडजेक्टिव्ह आपण बघितले त्याच्यानंतरचं नेक्स्ट बी क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाउन्स आता या ठिकाणी आपल्याला नाउन्स करायचे नाउन्स इज अ डिफरंट वन नाऊन म्हणजे नाम्स ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आता मेडिसिन मेडिसिन म्हणजे औषध मेडिसिनच्या शेवटी असलेला जो काही लेटर आलेला आहे तो आहे ई मग ईवरून आपल्याला जे नाऊन करायचे ते ईवरून आपण करू शकतो सोपं घ्यायचंय सोपं सोपं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आय आय म्हणजे काय डोळा पुन्हा ई आला ईवरून तुम्ही पुन्हा इव्हिनिंग घेऊ शकता ई व्ही ई एन आय एन जी इव्हिनिंग पुन्हा इव्हिनिंगच्या शेवटी जी आला आहे जीवरून तुम्ही काय घ्या सोप्प गर्ल सोप्प अतिशय अजून वेगळं जरी लिहायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता आता गर्ल आलाय जी आय आर एल गर्लनंतर पुन्हा शे शेवटी एल आलाय एल घ्यायचं आहे या ठिकाणी लाईट एल आय जी एस टी लाईट म्हणजे प्रकाश एक नाऊन आहे अशा पद्धतीची वर्ड चेन ऑफ नाउन्स तुम्ही कंप्लीट करू शकतात देन पुढचा प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड फॉलोइंग वर्ड चेन ऑफ वर्ब्स आता वर्ब्स व्हेरी इम्पॉर्टंट नाउन्स आपण कसेही पटापट लिहू शकतो पण वर्ब्स ॲडिक ॲडझिक्टिवज हे दोन अशा गोष्टी ॲडवर्ब पण आपण लिहू शकतो छान पद्धतीने पण या दोन अशा गोष्टी आहे त्याच्यामध्ये आपल्याला लिहिताना बराचसा विचार करावा लागतो किंवा त्याची तया तयारी करावी लागते वर्ब्स कोणते कधी कधी मुलं कन्फ्यूज होतात वर्ब्स हाच वर्ब्स आहे का ॲडजेक्टिव्ह आहे का नाऊन आहे यामध्ये कन्फ्युजन होत असते म्हणून जास्तीत जास्त लिस्ट ज्यावेळेस परीक्षेच्या तयारीच्या वेळेला आपल्याला प परीक्षेसाठी या जस्त वर्ब्सची पूर्ण एक लिस्ट तयार करून ठेवायची ए टू झेडपर्यंत जेवढे वर्ब्स आपल्याला लिहिता येईल एनुसारचे दहा बी बी वर्ड्स बीनी स्टार्ट होणारी दहा सीस स्टार्ट होणारी दहा अशी जर लिहून ठेवली आणि ती पाठ केली तर आपल्याला ही आउट ऑफ मार्क मिळू हो शकतात आता या ठिकाणी आपण वर्ब्स बन बघणार आहोत वर्ब्स म्हणजे क्रियापद पहिला आहे या ठिकाणी राहत एक एक्झाम्पल त्यां त्यांनी दिले ग्रो ग्रो म्हणजे वाढणे ग्रोवरून डब्ल्यूवरून तुम्ही कोणतंही घेऊ हो शकतात आपण या ठिकाणी घेऊया वॉच डब्ल्यू ए टी सी एच वॉच शेवटी आला एच एचवरून हिट एच आय टी हिट हिट आपण या ठिकाणी घेतलंय हिटपेक्षा तुम्ही अजून वेगळं काही पण घ्या त्याच्यानंतर शेवटी आलाय टी टीवरून तुम्ही टेक घ्या टॉक घ्या टी आई एल केॉक टॉक टेक जरी घेतलं तरी चालेल टीवरून अजून वेगळं काही घेतलं तरी चालेल टॉलरेट घ्या काही पण घेऊ शकतात तुम्ही या ठिकाणी वर्ब्स पण अशी वर्बची जर लिस्ट बनवून ठेवली तर आपल्याला पटापट आपल्या डॉक्यामध्ये वेगवेगळे वर्ब्स यायला लागतात तर टॉक करून शेवटी आला के केवरून अतिशय सोपं घ्यायचे किल के आय डबल एल किल घ्या किप घ्या कोणतंही घेऊ शकतात देन पुढचा प्रश्न आहे कम्प्लीट द फॉलोईंग वर्ड चेन और, इन एनी वे कोणत्या पद्धतीने करा तुम्ही आता फिजिक्स हा एक शब्द दिला आहे त्यांनी फिजिक्स हे एक नाऊन आहे तुम्ही या ठिकाणी एनी वे करू शकतात म्हणजे या वर्डचेनमध्ये तुम्ही रादर नाऊन वापरा वब वापरा ॲडजेक्टिव वापरा काही पण वापरू शकता पण आता या ठिकाणी आपण फिजिक्स दिला तर घेऊया ज्या पद्धतीने होत आहेत आपल्याला त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो फिजिक्स शेवटी येस आला आहे येस सॉरी इथं येस राहायला द्यायचं आहे फिजिक्स फिजिक्ससाठी शेवटी येस आला आहे या ठिकाणी येसवरून होणारे साईट एस आय जी एस टी साईट देन साईडवरून टेबल शेवटी टी आलाय टेबल टी ए बी एल ई देन शेवटी ई आलाय ईगल ई ए, ए जी एल ई ईगल आणि पुन्हा ई आलाय ईवरून तुम्ही काही करू शकता का एखादा वब घेऊ शकतात किंवा काही पण घेतलं तरी चालेल एन लार्ज घ्या एन क्लोज घ्या हे सुद्धा वबचे काम करतात अशा पद्धतीची आपण वडचेन करू शकतो त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कन्वर्ट द फॉलोईंग टू एक्स्क्लामेटरी सेंटेन्सेस एक्स्क्लामेटरी सेंटेन्सेस जे काही एक्स्क्लामेटरी आहे उद्गारवाचक जे सेंटेन्सेस आहे ते आपल्याला कन्वर्ट करायचे ऑफ द सेम मिनिंग आपल्याला या ठिकाणी मिनिंग चेंज होता कामा नाही तर पहिलं या ठिकाणी दिले बघा डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन आता एक्स्क्लामेटरी सेंटेन्सेस करताना एक नियम आहे बघा एक्स्क्लामेटरी सेंटेन्सेस हे वॉट किंवा हाऊनी स्टार्ट होतं दो या दोघांनी स्टार्ट होतं पण वॉटने कधी स्टार्ट होतं आणि हाऊनी कधी स्टार्ट होतं याच्यामध्ये बदल आहे ज्यावेळेस त्या सेंटेन्समध्ये अ किंवा ॲन या शब्द आलेले असतील तर आपण एक्सप्लॅमेटरी सेंटेन्स करताना वॉटचा वापर करायचा आहे स्टार्ट आपली वॉटनी करणार आहे कारण या ठिकाणी अ किंवा ॲन येतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी वॉट वापरायचा आणि ज्यावेळेस अ किंवा ॲन नसतो त्या ठिकाणी हाऊ वापरायचा असतो तर ज्यावेळेस आपण मी सांगितले तर अ आलाय म्हणून आपण सुरुवात करणार आहे वॉट या ठिकाणी असलेला अ जसा लिहायचा आहे वॉट अ व्हेरी हा शब्द काढून टाकायचा आहे कारण ज्यावेळेस साधं वाक्य असतं त्यावेळेस आपण व्हेरी एक्स्ट्रेमली असे शब्द वापरतो पण एक्सलामेटरी करताना व्हेरी एक्स्ट्रेमली असे शब्द काढून टाकायचे वॉट अ हंबल मॅन जसं आहे पुढचं तसंच घ्यायचं वॉट अ हंबल मॅन वॉट अ हंबल मॅन म्हणजे जसं आपण सुरुवात केली वॉट नी वॉट अ वॉट अ हंबल मॅन आणि त्याच्यानंतरचा सुरुवातीचा जो भाग आहे अ पर्यंत म्हणजे राद, रादर अच्या आधीपर्यंत इजपर्यंत तो डिरेक्टली मॅन नंतर लिहून करायचा काढायचा वॉट अ हंबल मॅन डॉक्टर हॉकिंग ईज अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात म्हणजे वॉट अ हंबल मॅन डॉक्टर हॉकिंग इज एक्सप्लॅमेटरी मार्क इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्सप्लॅमेटरी मार्क देणं खूप अतिशय गरजेचं असतं देन पुढचं सेंटेन्स आहे ही वॉज व्हेरी क्लम्झी आता या ठिकाणी जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा अ किंवा ॲनचा वापर झालेला नाही आहे अ किंवा ॲन वापरलेलं नाही मग या सेंटेन्स हे सेंटेन्स करताना आपण कर वापर करायचा आहे हा हो हाऊ व्हेरी असलेला शब्द आपल्याला काढून टाकायचा आहे व्हेरीनंतर असलेलं जे ॲडजेक्टिव्ह आहे ते लिहायचं आहे व्हेरी क्लमझी सॉरी हाऊ कम क्लम्झी ही वॉज ही ज्या वेळेस हा शब्द इकडे लिहितोय आपण ही वॉज हा छोटा करायचा ही वॉज एक्सलामेटरी मार्क हे अतिशय महत्त्वाचं बघा पुन्हा सांगते ही वॉज व्हेरी क्लम्झी व्हेरी शब्द काढून टाकायचे आहे अतिशय सोपं वाक्य इथं अ किंवा ॲन आलेलं नाही म्हणून सुर आपली सुरुवात असणारे हाऊनी हाऊ नंतर आलेलं ॲडजेक्टिव्ह क्लम्झी हाऊ क्लमझी ही वॉज एच एच या ठिकाणी स्मॉल होणारे ही वॉज आता एच हा इथं कॅपिटल बिगनिंग लेटर म्हणून तर कॅपिटल आलं इकडे घेताना ते स्मॉल लेटर करायचं ही वॉज एक्सलेमेटरी मार्क हे असं सेंटेन्स आपलं चेंज होणार आहे सी द नेक्स्ट ही वॉज व्हेरी सिम्पल अँड इंटेलिजंट बघा ही वॉज व्हेरी सिम्पल अँड इंटेलिजंट आता ह्या सेंटेन्समध्ये असलेला व्हेरी शब्द काढायचा आहे आणि यामध्ये सेंटेन्समध्ये असलेले ॲक्झेक्टिव शोधायचे सिम्पल अँड इंटेल इंटेलिजंट ह्या सेंटेन्समध्ये कुठेही अ किंवा ॲन आलेला नाही आहे म्हणून आपण सुरुवात ऑब्विस्ली कशाने करणार हाऊ नी हाऊ सिंपल अँड इंटेलिजंट हेच जे काही आहे ते डिरेक्टली या ठिकाणी लिहायचं हाऊ नंतर हाऊ सिंपल अँड इंटेलिजंट ही वॉज ही पुन्हा छोटा ही वॉज एक्सप्लामेटरी मार्क एक्सप्लॅमेटरी मार्क इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण आपण एक्सप्लामेटरी सेंटेन्समध्ये कन्वर्ट करतो आहे त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे करेज इज अ ट्रूली वंडरफुल थिंक करेज इज अ ट्रूली वंडरफुल थिंग हे सेंटेन्स करताना बघा या ठिकाणी आलेला अ आलाय म्हणून आपण सुरुवात करणारे वॉट वॉट नंतर अ वॉट अ ट्रूली तुम्ही या ठिकाणी ट्रूली हा शब्द काढून टाकू शकतात किंवा ठेवू शकतात पण या ठिकाणी लिहिला तरी चालेल वॉट अ ट्रूली वंडरफुल थिंग करेज इज एक्सलामेटरी मार्क जर आपण हा काढून टाकला तर वॉट अ वंडरफुल थिंक करेज इज पण या ठिकाणी व्हेरी किंवा एक्स्ट्रीमली आले तर काढायचे ट्र्युली आज ॲज अ एक प्रभाव टाकण्यासाठी दिला आहे म्हणून ट्र्यूली ट्र्युली uh, लिहिला तरी चालतो म्हणूनच या ठिकाणी येणारे वॉट अ ट्रूली वंडरफुल थिंक करेज इज एक्सप्लॅमेटरी मार्क हे झाले आपले एक्सप्लॅमेटरी सेंटेन्सेस त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपण बघणार आहोत कन्व्हर्ट द फॉलोइंग टू इंट्रागेटिव्ह क्वेश्चन फॉर्म कन्व्हर्ट द फॉलो प्रश्न आहे कन्व्हर्ट द फॉलोइंग टू इंट्रॉगेटिव्ह क्वेश्चन फॉर्म आता इंट्रागेटिव्ह क्वेश्चन इंट्रागेटिव्ह म्हणजेच काय क्वेश्चनचा प्रकार प्रश्न इंट्रॉगेशन क्वेश्चन हे तीन प्रकारचे असतात पहिला असतो डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन म्हणजे डब्ल्यूएच सुरुवात होणारा प्रश्न दुसरा असतो येस नो टाईप क्वेश्चन याच्यामधून येस किंवा नो हे उत्तर येतं आणि तिसरा असतो रेटॉरिक क्वेश्चन्स तर या ठिकाणी आपल्याला जे पहिलं सेंटेन्स दिले प्रोग्नॉसिस वॉज बॅड या ठिकाणी स्टार्टला आपण नो टाईप क्वेश्चन्स करूया ते सोपे आहेत जर तुम्हाला इंटरगेशन क्वेश्चन फॉर्ममध्ये डिरेक्टली सांगितलं क्वेश्चन फॉर्ममध्ये चेंज कन्वर्ट करायचं आहे तर अतिशय सोपा प्रकार म्हणजेच काय दॅट इज नो टाईप क्वेश्चन तर पहिलं आपण बघूया पहिलं सेंटेन्स आहे द प्रोग्नोसिस वॉज बॅड द प्रोग्नोसिस वॉज बॅड आता प्रोग्नोसिस म्हणजे काय जे काही रोगाचं पूर्वनिदान होतं ते अतिशय वाईट होतं द प्रोग्नोसिस वॉज बॅड जर असं सेंटेन्स असेल तर त्या ठिकाणी असलेलं वब आपल्याला अतिशय शोधणं खूप महत्त्वाचं असतं मग या ठिकाणी असलेलं वब आहे वॉच वॉज हे प्रायमरी ऑक्झिलेरी वर्ब्स आहे प्रायमरी वर्ब्स आपण याला म्हणूया प्रायमरी ऑक्झिलेरीज म्हण म्हणता येऊ शकतं याला किंवा हेल्पिंग वर्बसुद्धा म्हणू शकतो वॉझ वेर हा पास्ट फॉर्ममध्ये असलेले हेल्पिंग वर्ब्स आहे मग हा जो काही वॉज आहे तुम्हाला स्टार्टला घ्यायचा आहे वॉज त्याच्यानंतर असलेला सब्जेक्ट द प्रोग्नॉसिस वॉज द प्रोग्नॉसिस बॅड क्वेश्चन मार्क हे झालं आपला येस्नो टाईप क्वेश्चन याला आपण काय म्हणणार नो टाईप क्वेश्चन वॉज द प्रोग्नॉसिस वॉज बॅड सॉरी वॉज द प्रोग्नोसि प्रोग्नोसिस बॅड जे काही रोगाचं पूर्वनिदान आहे ते खरंच वाईट होतं का येस द याचा आन्सर आपण पटकन काय म्हणणार येस प्रोग्नोसिस वॉज बॅड याला म्हणतात नो टाईप क्वेश्चन पण हाच प्रश्न जर आपण डब्लएस टाईपने करायचा असेल तर कशा पद्धतीने करणारे फॉर एक्झाम्पल द प्रोग्नोसिस हे जे अंडरलाईन वर्ड असेल किंवा हे आन्सर वर्ड असेल या अंडरलाईन वर्डवरून आपल्याला डब्लएस टाईप क्वेश्चन तयार करायचं तर काय इझिली पटकन आपण काय करू शकतो वॉट वॉट वॉज बॅड काय वाईट होतं द प्रोग्नोसिस वॉज बॅड हे आपल्याला डिरेक्टली आपण आन्सर लिहू शकतो काय काय वाईट होतं दॅट इज प्रोग्नोसिस वॉज बॅड बघा पुन्हा वॉट वॉज बॅड क्वेश्चन मार्क वॉट वॉज बॅड काय वाईट होतं तर आपण आन्सर देणारे द प्रोग्नोसिस वॉज बॅड त्याच्यानंतर सेकंड जो सेंटेन्स ते बघूया आपण स्टीपन डिसायडेड टू कंटिन्यू हीज रिसर्च स्टीपन डिसायडेड टू कंटिन्यू स्टीपननी असं डिसाईड केलं त्यांनी ठरवलं की आता आपला जो काही रिसर्च आहे आपल्याला किती काही प्रॉब्लेम असले तरी आपल्याला हा जरी आजार झाला असला तरी पण जो आप जो काही आपला रिसर्च आहे शोध आहे तो पुढेच चालू ठेवायचा रिसर्च पुढेच चालू ठेवायचं हे त्यांनी ठरवलं तर या ठिकाणी असलेला वब आपल्याला शोधायचा आहे डिसायडेड हा आला वब पण डिसायडेड हा जो काही वब आहे व्ही टू फॉर्ममध्ये म्हणजे पास्ट फॉर्ममध्ये म्हणजे पास्ट टेन्स आहे तर जर सेंटेन्समध्ये डिरेक्टली एखादा वब तो पास्ट फॉर्म दिल्यामध्ये असेल किंवा कोणताही वब फॉर एक्झाम्पल या ठिकाणी फक्त डिसाइड्स असतं किंवा ओनली डिसाईड असतं तरी याचे वेगवेगळ्या प्रकारे आपण डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन किंवा डब्ल्यू एच नाही नो टाईप क्वेश्चन करू शकतो आता डिसाइडेड हा टू फॉर्म आला आहे म्हणून सुरुवात आपल्याला डीडनी करायची डी आय डी डीड हा क्वेश्चनचा फॉर्म म्हणजे डीड डू डस डीडपैकी वापरायचा म्हटलं तर डीड वापरायचा कारण हा पाच टेन्समध्ये वापरला जातो डीड सुरुवातीचा डीड स्टीफन डीड स्टीफन डिसाइड आता डी सी आय डीड स्टीफन डिसाईड ई डी निघून जाणारे टू कंटिन्यू हीज रिसर्च क्वेश्चन मार्क अशा पद्धतीचं सेंटेन्स होऊ शकतं बघा अशा पद्धतीचा क्वेश्चन होऊ शकतो रादर हा आपण क्वेश्चन कन्वर्ट क्वेश्चनमध्ये करतोय क कर... जे काही क्वेश्चन आहे त्याचे चेंजेस आपले या ठिकाणी चालू आहे डीड स्टीफन डिसाईड टू कंटिन्यू हीज रिसर्च त्याने असं ठरवलं होत ठरवलं का ठरवलं होतं का तर येस द स्टीफन डिसायडेड टू कंटिन्यू हीज रिसर्च आता डिसाइड़ेड आपण का केलं कारण सुरुवातीला डीड आला आहे म्हणून आपण डिसायडेड केलं उत्तर लिहिताना हा झाला क्वेश्चनचा फॉर्म आता हेच सेंटेन्स आपण कशा पद्धतीने लिहू शकतो बघा येसनो yes, टाईप no, झाला आहे आता डब्ल्यू एच टाईपमध्ये कसं करू शकतो फॉर एक्झाम्पल स्टीपन वर्ड अंडरलाइन अंडरलाईनने तर तुम्हाला अंडरलाईन वर्ड ॲज अ उत्तर म्हणून पाहिजे नसेल तर डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन कसा तयार करायचा तर डिरेक्टली तुम्ही काय लिहू शकता लिहू शकतात हू हू डिसायडेड टू कंटिन्यू हीज रिसर्च हू डिसायडेड कोणी ठरवलं त्याचा जो काही रिसर्च आहे तो कंटिन्यू करायचा हे कोणी ठरवलं हे आपल्याला या ठिकाणी आपण लिहू शकतो सी द नेक्स्ट वन त्याच्यानंतर अजून वेगळ्या पद्धतीने हे जे काही सेंटेन्स आहे त्याचा डब्ल्यू टाइप टाईप क्वेश्चन तयार करू शकतो आपण बघा कशा पद्धतीने जर अंडरलाईन वर्ड टू कंटिन्यू हिज रिसर्च म्हणजे रिसर्च जो काय आहे तो पुढं चालू ठेवण्याचा हा जर प्रश्न अस किंवा हे अंडरलाईन जे काही वर्ड्स आहेत ते याचं उत्तर असतील तर आपण प्रश्न कसा तयार करणार आहे बघा स्टीफन डिसायडेड टू कंटिन्यू हीज रिसर्च आता या ठिकाणी त्यांनी काहीतरी ठरवलं मग काय ठरवलं कंटिन्यू हीज रिसर्च रिसर्च चालू ठेवणं मग काय साठी आपण शब्द वापरणारे वॉट वॉटनी सुरुवात केल्यानंतर वॉट या ठिकाणी असलेला व बि टू फॉर्ममध्ये वॉट डीड स्टीफन

त्या ठिकाणी देर आर मेनी पीपल असे भरपूर काही लोक असतात की जो की जे काही एक्झेम्पलरी करेज असतं जे वेगळं असं जे काही करेज असतं असामान्य असं धैर्य असतं ते दाखवतात मग आता हे जे काही सेंटेन्स आहे या ठिकाणी असलेला आपल्याला असलेला जो काही वब आहे तो शोधायचा या ठिकाणी असलेला वब आहे आर मग नो टाईप क्वेश्चन करायचा म्हटलं तर आर आज सुरुवातीला येणारे नाणी शेवटी क्वेश्चन मार्क आपल्याला देऊन हे सेंटेन्स पूर्ण करायचं आर देअर Are there many people who display exemplary courage? Question. Mark. Hazalapla. is no type question. The last one is remain here. His mind would soar up into space like light. His mind would soar up into space like light. या ठिकाणी असलेला आपल्याला वप शोधायचा आहे सौरभ हा तर वप तर आहेच पण त्यापेक्षाही या ठिकाणी असलेला जो मॉडल ऑक्झिलेरी वापरून केलेला ज्यावेळेस मॉडल ऑक्झिलेरी ऑक्झिलेरी या ठिकाणी वापरलेली असेल म्हणजे शाल विल मस्ट कॅन कूड माईट ऊड हे जर शब्द असतील तर ते आपल्याला स्टार्टला घ्यायचे ऊड का ऊड हीज माइंड उड हीज माइंड स्वरप इन टू स्पेस लाईक लाईट क्वेश्चन मार्क या पद्धतीने आपण असा प्रश्न तयार करू शकतो अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला तयार करता आले पाहिजे ओके आय थिंक मित्रांनो तुम्हाला नक्कीच कळायला असेल ओके बाय बाय थँक यू सी यू इन द नेक्स्ट सेशन